सुधीर काका आज निघून गेले, पण खऱ्या अर्थानं आजही ते कीर्ती रूपानं त्यांच्या कार्याच्या रूपानं तुमच्या आमच्यामध्ये शिल्लक आहेत. आज बघा, आज या लेकरांना विचारा काकांची, या लेकरांची अवस्था काय आहे बघा. आज बघा, अरे आयुष्यभर बापाचं स्वप्न होतं माझ्या मुलीनं क्लास वन ऑफिसर व्हावं, माझ्या मुलीनं माझ्यासमोर क्लास वन ऑफिसर व्हावं हे पाहिलेलं स्वप्न, पण ऐका ते स्वप्न सत्यात उतरताना मात्र दिसलं नाही. अरे जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत ते स्वप्न पूर्ण झालं नाही, पण मेल्यानंतर आपल्या मुलीकडून ते स्वप्न पूर्ण करून घेतलं, याला बाप म्हणतात, याला बाप म्हणतात. अरे अजून काय कीर्ती या जगात शिल्लक ठेवायची? अरे मी गेलो तरी चालेल, पण माझ्या मुलांचं कल्याण व्हावं ही बापाची इच्छा असते, ही बापाची इच्छा असते. काय कमी हो आज? आज या मुलांना विचारा, या दोघांनाही विचारा, अरे आयुष्यभर तुमच्या बापानं तुमच्यासाठी खस्ता खाल्या, आयुष्यभर तुमचा बाप तुमच्यासाठी राब राब राबला, अरे हाडाचं काळं आणि रक्ताचं पाणी केलं, हां आज काय म्हणाल तुम्ही बापाबद्दल? अरे आज तुमचं हे वैभव आहे, आज तुम्ही हे वैभव उभा केलं ते पाहण्यासाठी तुमचा बाप आहे का? आज तू क्लास वन ऑफिसर झाली ना तायडे, आज तुझा बाप आहे का तुझं हे वैभव पाहण्यासाठी? अरे जर हे बापानं वैभव पाहिजलं असतं ना, तर बाप ढसढसा रडला असता, म्हणला असता, अरे धन्य झाली माझी कूस, धन्य झालो मी, पवित्र झालो, माझ्या पोटी अशी मुलगी आणि माझ्या पोटी असा मुलगा जन्माला आला. अरे भाग्य लागतं याला सुद्धा, कोणाच्याही पोटी मुलं अशी जन्माला येत नाहीत, कोणाच्याही पोटी अशी संतान जन्माला येत नाही. अरे आयुष्यभर स्वप्न पाहिलेलं ते सत्यात उतरवलं. काका आठवा ते दिवस, संतु मामा आठवा ते दिवस, काका आपल्या इकडे यायचे आणि आपल्या इकडे आल्यानंतर महिना महिना राहायचे. तुम्ही कितीही लहान असू द्या, मी काका, माझे काका होते, आम्ही कितीही सहज बोलायला गेलो तरी काका चेष्टेनं बोलायचे, चेष्टा करायचे. काका आज तुम्हीही, आम्ही तुमच्यासोबत बोलतो, आम्ही तुम्ही आमचे काका आहेत, आम्ही कितीही सहज बोलू तरी तुम्ही चेष्टेनं आमच्याशी बोलता. अरे हे खऱ्या अर्थानं जीवन आहे. अरे काय घेऊन जायचंय, कुठं कुठं काय घेऊन जाणार आहेत, किती कमवल्यानंतर तुम्ही या ठिकाणी घेऊन जाणार आहेत? ऐका तुका म्हणे, ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही, नाही काही घेऊन जाता येणार. फक्त ऐका, चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. किती दिवस आपण या जगात राहणार आहेत काही माहीत नाही, कोणता दिवस आपल्या जीवनातला शेवटचा दिवस असेल सांगता येत नाहीत. ऐका, आयुष्यात परत आपण पुन्हा भेटू का नाही याची सुद्धा गॅरंटी नाही. ऐका, जोपर्यंत आहात ना तोपर्यंत हिशोब चुकते करण्याचा प्रयत्न करा. एखाद्याशी बोलत नसाल तर जाऊन त्याची माफी मागा, बोला अरे चुकलं, लहान आहे मोठा आहे, चुकलं असेल माफ करा. जीवनात दुसरं काही नाही, काही जीवनात दुसरं घेऊन जाणारच नाहीत. काका काय घेऊन गेले हो, एवढं वैभव निर्माण केलं, काकांनी काय नेलं सोबत? काही नेता येणार नाही. म्हणून बघा, आपल्याकडे यायचे सहज किरणता, त्या तुम्ही सगळेजण सहज चेष्टा करून जायचा, सहज चेष्टी चेष्टीने बोलायचा आणि तेही आपल्याशी चेष्टाने बोलायचं. पण ऐका, जीवनात कधी वाटलं नसेल ते अशी वाईट चेष्टा आपल्याशी खेळतील. वाटलं होतं का कधी? वाटलं होतं का काका आपल्याशी कधी असं वाईट चेष्टा करतील? ऐका, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना सोडलं आणि चेष्टा रूपानं ते या सृष्टीचा निरोप घेऊन गेले, चालता बोलता तुमच्यातून आमच्यातून निघून गेले. ऐका, बाप हे जगातलं सर्वात मोठं आधारवड असतं, पण जेव्हा बाप निघून जातो ना तेव्हा आयुष्यात आधार राहत नाही. एखादा आधारवड तर 100-200 वर्ष एखादा आधारवड उभा असावा आणि तो एकाएकी उन्मून पडावा, असं खऱ्या अर्थानं तुमचं आमचं जीवन आहे. आज कधीतरी आठवा ते दिवस, आज काकांचं बोलणं आठवा, काकांच्या आठवणी आठवा, त्या आठवणी रूपानं तुमच्याशी काका नक्की बोलल्याशिवाय राहणार नाहीत. आम्ही सहज म्हणून जातो, आई या जगात सर्वात जास्त प्रेम करते, आम्ही सहज म्हणून जातो, कारण आई जगातलं सर्वात जवळचं नातं आहे. अरे जीवापेक्षाही सगळ्यात सर्वांपेक्षा जास्त जी प्रेम करते तिला आई म्हणतात, कारण 9 महिने 9 दिवस ती आधी तुमच्या पोटात प्रेम करत असते, पोटात आधी प्रेम करत असते. आई या जगात सर्वात प्रेम करते, दुमत नाही, पण प्रेमातली सर्वात शेवटची व्याख्या आहे ते म्हणजे प्राणार्पण. प्रेमातली सर्वात शेवटची व्याख्या आहे प्राणार्पण. चला त्रेतायुगात, त्रेतायुगात जेव्हा प्रभू रामचंद्रांना वनवास दिला गेला, वनवासाला जायला सांगितलं, तेव्हा कौशल्या माता प्रभू रामचंद्रासमोर उभा होती आणि प्रभू रामचंद्राला सांगत होती, अरे प्रभू रामा, अरे रामा, नको वनवासाला जाऊ रे, नको वनवासाला जाऊ, अरे तुझ्याशिवाय एक क्षण मी राहू शकत नाही, तुझ्याशिवाय थोडा वेळ सुद्धा मी जगू शकत नाही. अरे ऐका, आणि तसंच झालं बरं का, ज्या वेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला गेले त्यावेळेस काही कौशल्या मातानं जोपर्यंत प्रभू रामचंद्र माघारी येत नाहीत तोपर्यंत केस सुद्धा विचारले नव्हते, अरे अंगावरती साडी कोणती याचं सुद्धा भान राहिलं नव्हतं. ऐका, अशी आहे. पण ऐका, ज्यावेळेस दशरथ राजा समोर आले, दशरथ राजा प्रभू रामचंद्राला म्हणत होते, अरे राम नको जाऊ वनवासाला, नको जाऊ वनवासाला, अरे तुझा बाप, तुझा बाप प्राण त्यागील, नको जाऊ वनवासाला. ऐका, प्रभू रामचंद्रांना ऐकलं नाही, वनवासाला गेले. आणि ठीक 6 दिवसानंतर जेव्हा दशरथ राजा एका भिंतीकडे पाहतात आणि ऐका डोळ्यात आसू आहेत दशरथ राजांच्या, कौशल्या माता विचारते, अहो एवढे पराक्रमी राजा तुम्ही,
इंद्राला सुद्धा युद्धामध्ये मदत केली आणि इंद्राला सुद्धा विजय मिळवून दिला. एवढे पराक्रमी तुम्ही आणि तुमच्या डोळ्यात पाणी येत आहे, हे शोभत नाही तुम्हाला, हे शोभत नाही तुम्हाला. ऐका, दशरथाला सांगतात, अगं ऐक, आज मला श्रावण बाळाच्या आईवडिलांनी दिलेला श्राप आठवतोय, मला आठवतोय तो दिवस श्रावण बाळांच्या आईवडिलांनी सांगितलं होतं. दशरथराजा ऐका, तुम्ही जसं माझ्या मुलांना मारलंय ना तसं ऐका, एक दिवस तुम्हाला सुद्धा पुत्रवियोगानं मरावं लागेल. आज ते खरं होताना दिसतंय. अगं ऐक, माझा मुलगा माझ्या जवळ नाही ना, मी आता जगू शकत नाही, मी आता नाही राहणार. ऐका, राम 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 म्हणत ज्यानं प्राण सोडला तो दशरथ राजा. प्रेमातली सगळ्यात शेवटची व्याख्या ती म्हणजे प्राणार्पण. ऐका, आई रडून मोकळी झाली, बापानं मात्र जीव दिला. आम्ही सहज म्हणून जातो कौशल्याचा रामबाई, कौशल्याचा रामबाई, कौशल्याचा राम. पण ऐका, त्या दशरथ नावाच्या बापाला आम्ही सहज विसरून गेलो. देवकीचं यशोदेचं कौतुक अवश्य करावं, पण पुरातून डोक्यावरती कृष्णाला घेऊन जाणारा वसुदेव मात्र आम्ही विसरता कामा नाही. आई गेल्यानंतर आम्ही म्हणतो बघा, आई गेल्यानंतर आम्ही काय म्हणतो बघा, हा आई वाचून, आई वाचून या लेकराची दशा जीवाची तळमळते, अरे आई वाचून या लेकराची दशा जीवाची तळमळते, खरी आईची माया आहो खरच आईची माया, ज्याला आई नाही त्याला कळते. आयुष्यभर तुमच्यासाठी खस्ता खात असतो बाप, आयुष्यभर तुमच्यासाठी राब राब राबत असतो. खऱ्या अर्थाने त्या बापाला कधीतरी समजून घ्या, बापाची कधीतरी जाणीव ठेवा, बापानं आयुष्यभर आपल्यासाठी केलेलं कष्ट याची कधीतरी जाणीव ठेवा. आणि खऱ्या अर्थानं बघा, बाप गेल्यानंतर काय बघा, बाप आयुष्यभर कसा राबतो बघा. माझ्या डोळ्यातली आसवा कुणी मायेन पुसताना, माझ्या डोळ्यातली आसवा कुणी मायेन पुसताना, उरी हुंद कदाच तो या गोष्ट बापाची सांगताना, त्याच्या फटक्या सदऱ्याला किती ठिगळ्या जुडलेली, उभ्या आयुष्याला त्यान कशी कातर लावलेली, मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद कदाच तो या गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना. म्हणून ऐका ऐका, आज खऱ्या अर्थानं तुमच्यातून आमच्यातून सुधीर काका गेलेत, पण या दोन लेकराला विचारा, आजही घरातून कधी बाहेर निघत असतील, आजही कधी उमऱ्याच्या बाहेर पाय टाकत असतील, तर अरे जाणवत असेल माझा बाप माझ्या खांद्यावरती असाच हात ठेवायचा. मी घरातून बाहेर निघालो की बाप सांगायचा, अरे लेकरा या जगात कुठेही जा, कितीही मोठं व्हा, पण एक काम करा, सत्याच्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करा, कारण जो सत्याच्या मार्गावरती जातो ना त्याचा विजय हा निश्चित होतो. सत्याच्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करा ऐका. आणि खऱ्या अर्थानं आजही तुम्हाला जाणवत असेल तुमच्या बापाचा हात, सुधीर काकांचा हात तुमच्या खांद्यावरती असल्याचा भास होत असेल, पण जेव्हा घरातून तुम्ही उमऱ्यातून बाहेर डोकवत असाल, उमऱ्यातून घरात डोकवत असाल, तेव्हा मात्र आज तुमच्या बापाचा हात तुमच्या खांद्यावरती दिसणार नाही. आज फक्त त्यांच्या आठवणी तुमच्यासोबत राहतील. आणि आयुष्यभर बंडूदादा तुझे लिहिलं ते पाठवलं ते वाचलं मी, ते सर्व वाचलं. खऱ्या अर्थानं बाप आमच्यासाठी काय होता, अरे बाबा ऐका, आमचं आसनंही तुम्हीच होता, आमचं जगणंही तुम्हीच होता, आमचं सर्वस्व तुम्ही होता, आणि हे सर्वस्व आज आमचं हिरावून घेतलंय. बाबा आज आमच्याकडे सगळं आहे, बाबा आज आमच्या घरात सर्व वैभव आहे, बाबा आज आपल्या घरात सर्व वैभव आहे, पण बाबा या वैभवाला बघण्यासाठी मात्र तुम्ही आज जगा जगामध्ये शिल्लक नाहीत, आज या जगामध्ये शिल्लक नाही. बाबा आज कधीतरी येऊन पहा, तुमची मुलगी क्लास वन ऑफिसर झाली, तुमचा मुलगाही बँकेमध्ये मोठ्या पोस्टवरती आहे, बाबा हे कधीतरी बघा. आणि खऱ्या अर्थानं हे जेव्हा तुम्ही बघाल ना, तुमच्या जीवनाचं तुमच्या कष्टाचं तुम्ही आयुष्यभर ज्या खस्ता खाल्या त्याचं चीज खऱ्या अर्थानं तुम्हाला झाल्याशिवाय तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बघा या घरातल्या सर्वांची अवस्था कशी असेल, एका शेवटच्या गीतातून मांडतो आणि कीर्तन रूपी सेवेला पूर्ण विराम देतो. हा कुठे गेला बाबा तुम्ही दिसतच नाही, हा कुठे गेला बाबा
झाला झोप।